कल्याण सिल्वर सोनेरी नगरी दाखल झाली। आता कल्याण सिल्वर ने चंदेरी दुनिया विटे शहराच्या सौंदर्यात भर पडली, ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वर ने उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, देवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, पैंजण, समई, छल्ला अशा अलौकिक सौंदर्यपूर्ण चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध। दसरा व दिवाळी निमित्त मजुरीवर 25% सूट। मग आजच भव्य अशा कल्याण सिल्वर दालनाला भेट द्या। आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी, कराड रोड, विटा। सर्वत्र धूमधडाक्यात दिवाळी सण साजरा होत असताना पलूस नगर परिषदेत मात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे। दिवाळी बोनस मिळावा यासाठी अनेकदा कर्मचाऱ्यांनी स्वतः व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून अधिकारी यांना विनंती केली, परंतु त्यांना दाद मिळाली नाहीये। पलूस ग्रामपंचायत असताना व सध्या नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना बोनस न मिळणे ही घटना पहिल्यांदाच घडली आहे। बोनस देण्याची अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याने नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पलूस नगर परिषदेतून जनतेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हक्काचा बोनस मिळावा यासाठी कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाही आहे। ऐन दिवाळीच्या सणाचा त्यांना बोनस न मिळाल्याने कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता कमजोर झाली आहे। सर्वत्र धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत असताना कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदात विरजण पडल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जाते। याबाबत पलूस नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा न्याय व हक्कासाठी स्थापन केलेली कर्मचारी संघटना कोणती भूमिका पण लक्ष लागले। आज पलूस नगर परिषद पलूस मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब एक यांना पत्र दिलंय की नगर परिषदेचे कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांना दिवाळीचा बोनस पलूस नगर परिषद यांनी दिलेला नाही। त्या संदर्भात इतर संघटनेनंही सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही। म्हणून मी आज 31/10/2022 रोजी मी शिवसाहेब यांना तसेच इतर कर्मचारी जे आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही येत्या 8 दिवसात बोनस जमा करा कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती, नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पलूस येथे माझं अमरण उपोषण चालू होईल आणि याची दखल पलूस नगर परिषद, पोलीस स्टेशन पलूस आणि कुंडलपूर स्टेशन यांनी यांची जबाबदारी राहील। मी कर्मचाऱ्यांना पलूस नगर परिषदेचे आवाहन करतो आहे की 8 दिवसात जर नाही याचा तोडगा झाला तर मला पलूस येथे आम्हाला उपोषणासाठी आपण पाठिंबा द्यावा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तात्काळ याच्यावर निर्णय काढून कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती बोनस जमा करावा आणि त्यांची दिवाळी हे गोड करावी एवढीच मी विनंती करतो त्यांना। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवकुमार खारकांडे, 7 स्टार न्यूज, पलूस।